झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिकेतल्या विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटलेला दिसतोय। काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात आघाडी ठेवायची की नाही ते काँग्रेसनं जाहीर करावं अशी धमकीच राष्ट्रवादीनं दिलेली आहे। ठाण्यातली निवडणूक दोन्ही काँग्रेसनं एकत्र येऊन सेना बीजेपीच्या विरोधात आम्ही केलेली निवडणूक होती। या निवडणुकीत युती धर्म पाळला जावा असा आमचा संकेत होता, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही। काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यांनी ठरवायची वेळ आलेली आहे की त्यांना आमची गरज आहे की नाही। गरज आहे की नाही हे ठरवायची वेळ त्यांची आलेली आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आवश्यकता आहे की नाही हा यंदाचा काहीतरी निकाल घ्या। आणि म्हणून या संबंधी बसायला पाहिजे होतं, या संबंधी बैठक करायला पाहिजे। शिवसेनेच्या नेत्यांना घेऊन बैठक होऊ शकते, पण राष्ट्रवादीच्या एका सरकारमध्ये असलेल्या लोकांना घेऊन बैठक होऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।